नमस्कार, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये। मी अशोक वानखडे। महाराष्ट्राच्या राज्यपालांनी पत्र लिहिलं सरकारला, म्हणजे मुख्यमंत्र्यांना, आणि ते पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसनी जे मेमोरँडम दिलं होतं गव्हर्नर साहेबांना, राज्यपालांना, तेच पत्राच्या रूपाने त्यांनी मुख्यमंत्र्यासमोर ठेवलं। त्यात विधानसभेच्या अध्यक्ष पदाबद्दल सुद्धा लवकरात लवकर विधानसभेचा अध्यक्ष नियुक्त करावा ही एक मांग होती, डिमांड होती। आणि त्यानंतर एकदम वातावरण गरम व्हायला लागलं। थोरात साहेब म्हणतात की संग्राम थोपटेच होणार, बाकी लोक म्हणतात अजून काही निर्णय झालेला नाही आहे, कोणी म्हणतात की एक दलित फेस पाहिजे काहीतरी प्रॉमिनंटली म्हणून ऊर्जामंत्री जे नितीन राऊत आहेत त्यांना स्पीकर करायचं, ते कुठल्याही हालतीत पद सोडायला तयार नाही। ही बातमी सारखी माध्यमांमध्ये पटोले साहेबांच्या थ्रू येते, कारण पटोले साहेबांना एक कुठलं तरी मंत्रिपद खाली पाहिजे, स्वतः मंत्री व्हायचं आहे, हे मी पहिलेही बोललो। परंतु काही बातम्या उडत्या उडत्या आमच्याजवळ पण आल्यात, आणि एक पुण्याचा आमदार जो गुडघ्याला बाशिंग बांधून बसला होता स्पीकर किंवा मंत्री होण्यासाठी, तो जरी काँग्रेसमध्ये असला तरी त्यांचे फडणवीसांसोबत फार चांगले संबंध आहेत, त्यामुळे ही बातमी ही पण आहे की त्यांनी दिल्लीत बराच वेळ ते थांबले, काही दिल्लीतनं राहुल गांधीच्या अलंकारसोबतच फिरत होते, कित्येक काळ या नेत्याचे पाय धर त्या नेत्याचे पाय धर असं चालू होतं, पण काही डिसिजन अजून फायनल झाली नसावी, आणि मग त्यांना वाटलं की अजूनही कोणी या स्पीकरपदाबद्दल बोलत नाही, म्हणून त्यांनी आपली पुराणी मैत्री जपत देवेंद्र फडणवीसला शब्द टाकला आणि त्यांनी ही डिमांड टाकली आपल्या त्या मेमोरँडममध्ये, अशी एक बातमी पण आहे। आता ही बातमी आता ते आमदार या देवेंद्र फडणवीस कन्फर्म करतील, पण हे कुठेतरी संभाषण झालं, गोष्टी झाल्या, तेव्हा महाराष्ट्रात सत्तेचं लोणी चाखण्यासाठी प्रत्येकच राजकीय दलाचे नेता कुठल्या स्तरापर्यंत पोहोचतात, आणि शेवटी एवढं असूनसुद्धा उथळ्या माथ्यांनी सांगतात की आम्ही काँग्रेससोबत लॉयल आहो, आम्ही राष्ट्रवादीचे लॉयल आहो, आम्ही सेनेचे लॉयल आहो। ते लॉयल असतात फक्त त्या लोण्यासाठी जे सत्तेचं मक्खन असतं। बहुतेक आज संध्याकाळपर्यंत काही निर्णय व्हायला हवा स्पीकरपदाचा, कारण मग तो गव्हर्नर साहेबांना पाठवायचं, मग गव्हर्नर साहेब निवडणुकाचं ते प्रोसेस आहे, ते थोडं मोठं एक वेळ लागतो त्याला। त्यानंतर मग कोविड चालू असल्यामुळे ते जे आमदार येतील वोटिंगसाठी ते RT-PCR करून येतील की त्यांची तब्येत चांगली नाही त्यात पाहायला पाहिजे। तसं पाहिलं तर विकास आघाडीकडे संख्याबळ आता जवळजवळ 170 आहे आणि विरोधकांकडे 114 आहे, परंतु हे राजकारण आहे, कुठे काय रात्रीतून माशी शिंकेल सांगता येत नाही, रात्र वैर्याची असते। आज एवढंच, पुन्हा येतो उद्या काही नवीन अशा उडणाऱ्या बातम्यांसोबत, म्हणजे हे अफवा नसून हे कोणीतरी मला कन्फर्म म्हणून सांगितलेली बातमी आहे, पण मी नावं घेऊ शकत नाही कारण बऱ्याचशा गोष्टी गोपनीय असतात, पण मला वाटलं चला पाठकांसोबत एवढं शेअर करायला काही हरकत नाही। पुन्हा उद्या काही नवीन विश्लेषणासोबत, तोपर्यंत नमस्कार, पण पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र।